हावसा काय करते काय हो काय करत आवरी तुझं एवढ टाइम लागतो काय यायला बाई अगं त्या जण का गेले कांद्यासाठी तुम्हाला तवा एवढे कांदे होते घरामध्ये तर कांदा नाही ठेवला ना आता लवकायच्या दारे बेकाररावांनी जायची पाळी आहे एवढेच कांदे आणले का मग काय करते ते सुद्धा देई ना तिला म्हणले पैसे घे बाई म्हणजे पैसे पण घेतले का हा म्हणले अगं एक सुद्धा कांदा नाहीये बाई माझं ओळवत येत त्यांना ते तेवढे इकून टाकले बापे माणसाला काय घरात काय लागत आहे काय नाही त्याला काय समजत नाही त्या एवढ्या एवढ्या कांद्याचे तिने वीस रुपये घेतले हा का हा आता त्याच्यात मसाला वाहणार आहे का पाहू आता आणायला लागल अजून सांगू त्यांना पाय बाय आता तिला मस्त म्हणले अगं गमिल बरं दे काहीच कर माय निघाल्यावर लागलं तर दोन गमिले ने माकून ती म्हती काय नको मला तू दोन गमेल माझं ओ कांदेच नाही पैसे दे लोक पहिल्या सारखे राहिले नाही ना, ना, ना। लयची गड झाली पहिले लोक लय बारी होती बर ते उचे ठेव तिकड वाळ्यात घालदारसे मग सवडा असली कापून कुपून दारसा नेट का बर मिळाले तुला कोणाक पाय हा हा ना बस खाली आवरलं का घरातलं हा आवरलंय का आता अंगण घरातले कोंडे आवरले का सगळे आवरले ना तो गडी सहाला ठेवलाय का महिन्यानं तो महिन्यानंच ठेवलाय ना काय महिना ठरवला दोन हजार महिना खाऊन पिऊन खाऊन पिऊन अग मी आता कांदे घेऊन आले ना तिकडून तर मी असं जानवर आहे का डोकून पाहिलं दाताला दात लावून बसले जानवर हा का हा म्हणजे समोर चारा पाणी नाही काय काहीच नाही तू नाही तिड आणि या बाय कसे उभे राहिले मला त्यांची क्यू पावाने सकाळच्या दिला डबा भरून सांग नाही आत... मग तू त्याला काय नेसते आयत्या भाकरी घालायचे फुकाटचे पैसे द्यायचे का तुला कळत नाही का आपण घडी ठेवलाय लांबून लक्ष ठेवायचं याच्या ओ आता मला काय माहिती तू असं करणार एक तर भेटत नव्हता तुम्हाला होत नाही आता मला होत नाही म्हणून तर झालंय तो बाबा नेसता इकून आला का चालला तिकडं तिकून आला का चालला इकडं त्याला तर काही काम गोवाड नाही लागत लक्ष्मी फुकटची राहते का मस्त सारं खरंय मला वाटलं चांगलं असेल का काय आता मला टाइम भेटत नाही सारखा ये तो कुडं बसलाय कुडं नाही त्याला म्हणावं बाबा वरून आमच्या घरात बांधणं वतीन म्हणावा मी तु बर शहर सोडले माहीत जानवर तो उपाशी ये म्हणावा तो दिसला नाही तुम्हाला त्याला म्हणा नीट नेटक करायचं असेल तर कर बाबा नाही तर उगेच आमच्या घरात ये हा हा पाहून ये तुम्ही हा चांगलं कोणी काही बसलाय पाय हा हा पाहती पाहते त्याचा बी असे कुठं घडी त्या का यांना अनुभव नाही काय नाही ठेवायचे म्हणून ठेवायचे लोक नाही ते पुकारचे पैसे खरे खरेखरे त्या बाईर उभे उभेच राहिले चारा नाही पाणी नाही त्यांना कुठं गेला तोंड अशा काय माहिती चाळीकच पाहायला लागल पाहते असतेचा बीतच पाहते मनला घरे मन ला रे ला घुझ्या चरणी मनला घरे ला रे ला घुझ्या चरणी ह्या ऊन्हानं तर लयकर केलाय आणि कोणता पिक्चर पाहावा हे पण काय समजाणं झालंय ह्याच्यात पण एखादा चांगला पिक्चर मला सापडणं झालाय काय करावं काय नाही डोकंच फिरलंय बाबा आज तर कुठं गेला हा मुडदा पाहते आता याच्या चाळीत दिस ना बाई फोन पाहत बसला काय काय रे मूर्ती बोट गाली तू काय फोन मध्ये त्या गुरांना चारा नाही पाणी नाही बसले ते त्यांना काही टाकायचं का नाही काय म्हणायला गुरांला चारा नाही पाणी नाही काहीच नाही कोण म्हणत आत्ता सर त्या गुरांना खायला घातलं किती, गुरा किती ही गुर्र तरी म्हणजे आता ऊन किती झाले तू तुला ठुल काय आला एकदा मी मला कामाला ठेवला माहितीये आणि मग पण त्यांना तीन वेळा मी आता खायला चारा घातला खोटा नको बोलू येडत काढी तू काय काहीच दिसा ना मला तिथं तुकडा सुद्धा दिसा ना काय मग कोण बोलत आहे मी खोटा बोलतोय का मग कोण मी बोलत आहे का मला काय माहिती मला काय माहिती म्हणजे तुला ऍडव्हान्स दिले आम्ही तुम्ही कपडे आम्ही धुवायचे तुला दोन टाइम डबाय पाठवायचा नाश्ता पाठवायचा अजून काय करायला लागत तुझ्यासाठी मग काय मला खाया पियायला नको का तुम्हाला पहिलं सांगितलं होतं मला खाय प्यायला लागतं सगळं माहिती मग कामही करायला लागत आहे तुला पैसे देले आम्ही काय फुकट नाही आणेल मला वाटलं सलमान खानच्या हाताखाली तू म्हणला काम करेल जितेंद्राच्या हाताखाली काम करेलय मग मला वाटलं भारी माणूस असेल का काय म्हणजे तू त्यालाही चकमा देऊन इदे आहे ना कशाला चकमा देऊन येतोय मी काम तू करताना पका जमतोय तुला मूर्ती आहे माझं कसं माहितीये का मी काय मनाला वाटलं मला बरं तर मी काम करतो नाही वाटलं बरं तर निघून जातो माझा मी लगेच सोडून तुला काम करायचं असेल तर कर नाही तर डळ तू मला तर काम करायचंय आणि माझ्यासारखा गडी तर तुम्हाला भेटणार पण नाही कुठं शोधून सुद्धा हा 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 माहिती ना बारा गावचं पाणी पेल तू चाल बरं तिकडे मी तुला दाखवते त्या गुरुम काय आहे का नाही चाल चल वाचून पाय चांगलं डोळे बोकर मोठे करता वाली आणि पाय बर हाय का काही त्यांना पाय बर कशा तटस्थ उभे राहिले ते ताटच्या ताट हा काही त्यांना चारा पाणी टाकावा का नाही का निसते तुला खायलाच बोलवेल इथं आम्ही ते बघा टाकलं होतं त्यांनी सगळं पसरून टाकलंय मी काय करू त्याला काहीच दिसत तिथं कासर कायचं काय काय खोटं राहिले तुम्ही ते बघा बरं तिथं ना मला येड्यात काढू नको बर का आणि खोटं तर तुला सवय वाटत पावलं खोटं बोलत तू पाय ते जरा जाऊ पाय वय मी कशाला खोटं बोलू बघा तुम्ही तिथं दिसतंय का नाही सगळं पसरलेलं कुठं काय पसरले तिथं पाय बरं सगळे उभे छाउे तिथं ते बैलन ते मला म्हणता डोळे मोठे करून बघ ते बघा बरं तिथं बघा नीट चिपट पसरेल आहे तिथं सगळं तू काय मला येड्यात काढतो काय येड्याला कोणी येड्यात काढणार आहे का म्हणजे तुम्हाला येडा म्हणतो काय का मी तुम्हाला येडा म्हणाले तवा मग आता तिथं खरंच मी त्यांना सकाळपासून तीन टाइम खायला घातले आणि ती खात्या तरी किती बर बाडा उन पेडा कसा खायचा ते तुला बरोबर जमतय आहे बर का मला हा येडा पेडा खायला नाही नाही मी कधी येडा पेडा खात नाही तुझ्यासारखा काम टुकार तूच शपथ काम बात काम तो मी, मी काम तुकार आहे अजिबात मी काम कर नाही उलट खरं मनाला गेलं तर मनापासून मी माझी जनावर आहेत म्हणून मी काम करतो तू जनावर जरा असते तू असा फोन मध्ये बोट घालीत नसता बसला मग आता त्या जनावरांपैसे काही उन्हात मी बसायचं का सावली जरा बसले तुम्हाला तर बघूच वाटत नाही हो। असं काही नाही आता माहिती सासू किती बोलली मला तो या मुळे घरात होत्या माहिती का आमच्या रोज काही चारा टाकीत नाही सासूबाई कायम गागत राहते मला तुमची सासूबाई आहे ना नाच कटकटी मी आल्यापासून बघतोय ती मला तर साधी डोळे पण अरे काहीच नाही असतो एखाद्याचा तापट स्वभाव समजून घ्यावा काय समजून घ्यावा एवढं तापट असतं ता का राहते आता काय करणार आहे बरं आता तुला एवढं कळायला नाही ते गुरं उन्हा तानात उभे लिंबा खाली बांधावा त्यांना काय करतो होता एवढं नुसते मोबाईल मध्ये बोट घालता येते तुला है ना मोबाईल मध्ये बोट घालत नव्हतं मग पिक्चर बघत होत मस्त पैकी वा 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 तुला पिक्चर पाहिलं बोलावलं का काम करा बोलावलं आम्ही नाही कसं आहे आता उन्हा आणायचं मी तरी काय करायचं म्हणून म्हटलं जरा सावलीत बसावं जरा मस्त पैकी पिक्चर बघत बसावं ते गुर्र तर सावलीत बांधायचे का नाही लिंबा खाली नाही बांधणार होतो त्यांना पण काय झालं थोडासा पिक्चर राहिला होता माझा तो म्हटलं पिक्चर संपला कि मग नेऊन बांधीन मी तो पिक्चरला आग लागली तवाला मूड द्या त्या गुर्र पहिले बांधते तिकडे सावलीला वय नेस्ता पाट्याच्या पाट्या खायला लागत आहे तुला काम कोण करीत मी काल का मी पाटीवर खातो का काय बघा बोलायला डबे फुकटरी कमी येत आहे एक तुकडा सुद्धा चपातीचा दिसत नाही एकच चपाती येत आहे त्या डब्यामध्ये आणि चपातीचा तुकडा दिसत नाही एवढं तू काय तो रस्त्याने एक 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 खात येत असेल त्याच्यामुळे तुला एकच चपाती राहत असेल मी रस्त्याने खात येतो का दिसतो असं पण चाब राही तू मी चाब राही हा कशाला खोटा बोलून राहिले तुम्ही बळानच आपलं एखाद्याला नावं ठेवायचं सवय हा 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 राहू दे माझ्या रा सासू तुला माहिती का आमच्या दोघांमध्ये बांधणं लावून देईल तू काम, काम करीत ना बाबा नीट मग करतो ना काम मी काय करी तू दररोज तमाशा आहे आम आमच्या घरामध्ये काम करीत जाय नसता मोबाईल मध्ये बोटा नको घालू मी कळवा मोबाईल मध्ये बोट घालतो दिसतो का तुम्हाला आले आल्याच पाहिलं माहिती तू किती काम करत असाल अंदाज बांधला ना मी तुला काम करायचंय का नीट मला ते सांग पहिले करणार आहे का नाही व्यवस्थित मी काम करणार आहे गे ते मोबाईलचं जाळ करून टाकील नाही ते इकडे ठेसून दे मोबाईल काय काय मोबाईल आहे का मग काय सोनं लागले काय द्याला यो धर्मेंद्रच्या फॉर्म हाऊस वर मी काम करत होतो हा तेव्हा त्या धर्मेंद्राला माझं काम आवडलं म्हणून पन्नास हजाराचा फोन मला त्याने दिलाय बाई गिफ्ट दिला धर्मेंद्राना तुला हो हा का मग जाळ कर त्याचा आता तिकडे काम करायचंय का नाही तुला नाही काम करणार आहे मी जरा थांबा मला एक पिक्चर बघू द्या मग करतो काम मी पिक्चरचा मुद्दा गाडला तवाला तू येऊच नको आता तू ढळ तसाच ढळ काही येऊ नको तू बराय इथंच असा बराय काय गरज नाही तवाली होई लय बोलू नका निघ निघ नाही नाही लय बोलू नका मला पण काय एवढं तुमच्या या कामाची गरज नाही मला काय ही काम नाही तर दुसरं काम आहे माझ्या मागा चिक्कर काम आहे तुझी गरज माहिती फक्त खापुरते वय परत फ्वाबाळ सुद्धा तावाला दाखवू नको नाही नाही दाखवेत मुड दाखवून एवढं पैसे देऊन त्यानं दड काम केलं नाही कोणी त्याला कामाला घेत नव्हतं तरी मी घेतलं आळस बेकार असे नसले ते बरे पाय बरं ती गाय कशी ठाणठाण करायला लागली लगेच लगेच तोंडवर करायला लागली खाय बाय खाय खाय मीच येत जायला आता तू ऐक द्या ठवायला गे खाऊन जनावर उपाशी त्यासाठी पाणी नाही पाजलं वाटत मूळ द्यानं आता बादली घेऊन येते आणि रिओ पाणी पाजून आणि ते मग त्यांना पाणी आण ते मग